लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूबद्दल टिप्पणी करत भाजपला लक्ष्य केले. यावरून आता सत्ताधारी भाजप पार्टीतर्फे याचा विरोध केला जात आहे. आज नागपुरात राहुल गांधीच्या वक्तव्याचा भाजयुमोतर्फे पुतळा जाळून निषेध करण्यात आला. काल संसदेमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलंय की हिंदू म्हणजे हिंसा हिंसा हिंसा. याचा अर्थ काय होतो? की हिंदू हा हिंसक आहे, हिंदू हा मारपीट करणार आहे. अरे, ज्या हिंदूंच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांपासून महाराणा प्रतापपर्यंत पृथ्वीराज चौहानांपर्यंत ज्या हिंदूंची रक्षा करण्यासाठी, गौमातेची रक्षा करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं, त्यांच्या पूर्वजांनी बलिदान दिलं, त्यांचा पण काल संसदेमध्ये राहुल गांधीच्या माध्यमातून झाला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे, महाराणा प्रतापांचा देश आहे, पण राहुल गांधीच्या अशा प्रकारे हिंदूंचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधीला कोणी दिला आहे? कारण राहुल गांधी आपल्या राजनीतिक मतासाठी, एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हिंदूंबद्दल काही बोलेल नाही. हा देशातला हिंदू ऐकून घेईन, एवढा गांडू या देशातला हिंदू झालेला नाही आहे. अरेला कार्य करण्याची क्षमता या देशातल्या हिंदूंमध्ये आहे, भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. जोपर्यंत राहुल गांधी ह्या देशातल्या जनतेची माफी मागणार नाही, समस्त हिंदू समाजाची माफी मागणार नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना माफ करणार नाही. कारण की मी तुम्हाला सांगतो, आजही या देशातले कितीतरी लोक म्हणतात, कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है, हा देश प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. राहुल गांधीला अपमान करण्याचा अधिकार नाही. आणि तुमच्या माध्यमातून एक प्रश्न माझा उद्धव ठाकरेला आहे, का उद्धव ठाकरेचं राहुल गांधीच्या या वक्तव्याला समर्थन आहे? का हिंदू हिंसक आहे? राहुल उद्धव ठाकरेंनी याचं सांगावं की राहुल गांधींच्या ह्या वक्तव्याला आमचं समर्थन आहे. उद्धव ठाकरे उबाटा ग्रुप गँगनी सांगावं की राहुल गांधींनी जे हिंदूंना हिंसक म्हटलं आहे त्याचं आम्ही समर्थन करतो म्हणून, संजय राऊत समर्थन करते म्हणून त्यांनी सांगायला पाहिजे. एवढंच आहे, आम्ही आंदोलन आणखी सुरू ठेवणार आहे. या ठिकाणी त्याचा पुतळा जाळून आम्ही त्याचा आता थोड्या वेळात आंदोलन करणार आहे.